सेकंड चैप्टर आहे केमिस्ट्री फर्स्ट चा सोल्यूशन एंड कोलिगेटिव प्रॉपर्टीज। हा चैप्टर आपण दोन सेक्शन मध्ये शिकणार आहोत। पहिला सेक्शन सोल्यूशन आणि दुसरा जो सेक्शन आपण याच्यामध्ये शिकणार तो कोलिगेटिव प्रॉपर्टीज नावाचा शिकणार। तर पहिले सोल्यूशन काय आहे याची डेफिनेशन आपण डिस्कस करू आणि सोल्यूशन कशापासून बनलेलं असते हे बघू पहिले। तर जे सोल्यूशन आहे तर सोल्यूशनची डेफिनेशन काय आहे तर या ठिकाणी होमोजिनियस मिक्सचर ऑफ टू ऑर मोर दॅन टू कंपोनंट्स जे काही होमोजिनियस मिक्सचर आहे त्याला सोल्यूशन असं म्हटलं जाते। होमो मीन्स सेम, जिनियस मीन्स फेज। अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ टू ऑर मोर दॅन टू कंपोनंट्स इज कॉल्ड ऍज अ सोल्यूशन, अशी सोल्यूशनची डेफिनेशन आहे। हे सोल्यूशन दोन कंपोनंट्स पासून बनलेलं असते। पहिला जो कंपोनंट आहे सोल्यूशनचा दॅट इज कॉल्ड ऍज अ सल्यूट, आणि दुसरा जो कंपोनंट आहे सोल्यूशनचा दॅट इज कॉल्ड ऍज अ सॉल्व्हंट। कोणतंही सोल्यूशन दोन कंपोनंट पासून बनलेलं असते, एक कंपोनंट असते सल्यूट आणि दुसरा कंपोनंट असते सॉल्व्हंट। अशा दोन कंपोनंट्स पासून कोणतंही सोल्यूशन बनलेलं असत। तर या ठिकाणी सल्यूट म्हणजे काय, तर सल्यूट म्हणजे जो कंपोनंट सोल्यूशन मध्ये स्मॉल क्वांटिटी मध्ये प्रेझेंट असत, जो कंपोनंट सोल्यूशन मध्ये स्मॉल क्वांटिटी मध्ये या ठिकाणी प्रेझेंट असते। जे कंपोनंट सोल्यूशन मध्ये स्मॉल क्वांटिटी मध्ये प्रेझेंट असते त्या कंपोनंटला सल्यूट असं म्हटल्या जाते। आणि या ठिकाणी जो कंपोनंट सोल्यूशन मध्ये लार्ज क्वांटिटी मध्ये प्रेझेंट असते, जे कंपोनंट सोल्यूशन मध्ये लार्ज क्वांटिटी मध्ये प्रेझेंट असते जे कंपोनंट सोल्यूशन मध्ये लार्ज क्वांटिटी मध्ये प्रेझेंट असते त्याला आपण सॉल्व्हंट असं म्हणत असतो। अ कंपोनंट विच इज प्रेझेंट इन लार्ज क्वांटिटी इन अ सोल्यूशन इज कॉल्ड ऍज अ कंपोनंट विच इज प्रेझेंट इन अ स्मॉलेस्ट क्वांटिटी इन अ सोल्यूशन इज कॉल्ड ऍज अ सल्यूट, and the component which is present in the largest quantity in the solution is called as a solvent solution. A homogeneous mixture of two or more than two components is called as a solution. Solution दोन components बनलेला असते, एक आहे सल्यूट आणि दुसरा आहे सॉल्व्हंट। कशाला म्हणायचं सल्यूट? अ कंपोनंट विच इज प्रेझेंट इन द स्मॉलेस्ट क्वांटिटी इन द सोल्यूशन इज कॉल्ड ऍज अ सल्यूट, आणि अ कंपोनंट विच इज प्रेझेंट इन द लार्जेस्ट क्वांटिटी इन द सोल्यूशन इज कॉल्ड ऍज अ सॉल्व्हंट। समजा आपलं सोल्यूशनचं एक्झाम्पल घेतलं, या ठिकाणी फॉर एक्झाम्पल या ठिकाणी शुगर अँड वॉटर सोल्यूशन, शुगर आणि वॉटरचं सोल्यूशन घेतलं, तर त्या शुगर आणि वॉटरच्या सोल्यूशन मध्ये जो शुगर कंपोनंट आहे हा शुगर कंपोनंट स्मॉल क्वांटिटीमध्ये प्रेझेंट आहे, आणि जे कंपोनंट स्मॉल क्वांटिटीमध्ये प्रेझेंट असते त्याला आपलं सल्यूट असं म्हणत असतो, आणि जे कंपोनंट लार्ज क्वांटिटीमध्ये प्रेझेंट असते त्याला आपण सॉल्व्हंट असं म्हणत असतो। तर या ठिकाणी असं हे सोल्यूशन बद्दलची एक ब्रीफ इंट्रोडक्शन या चॅप्टर मधला जो काही सोल्यूशन पार्ट आहे तर त्याच्याबद्दलची। त्याच्यानंतरचा जो काही टॉपिक आहे त्याच्यामध्ये आपल्या बुकमध्ये जे दिलेलं आहे तर सोल्यूशनचे वेगवेगळ्या प्रकारचे टाईप्स दिलेले आहेत। टाईप्स ऑफ सोल्यूशन सोल्यूशनचे वेगवेगळ्या प्रकारचे टाईप्स दिलेले आहेत। तर जर सोल्यूशनचे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे टाईप्स आहेत तर त्या सोल्यूशनच्या
या ठिकाणी टाइप्स मध्ये जो काही पहिला टाइप आहे सोल्यूशनचा, सोल्यूशनच्या टाइप्स मध्ये जो काही सोल्यूशनचा पहिला टाइप पाडलेला आहे तर त्या सोल्यूशन हे सल्यूट आणि सॉल्व्हंट, सल्यूट आणि सॉल्व्हंट या दोन गोष्टीपासून सोल्यूशन बनलेला आहे. तर टाइप्स ऑफ सोल्यूशन हा जो टॉपिक आहे या टाइप्स ऑफ सोल्यूशन मध्ये जो पहिले सोल्यूशनचे जे तीन टाइप पाडलेले आहेत ते सल्यूट पार्टिकलच्या साईज वरून पाडलेले आहेत. साईज ऑफ द सल्यूट पार्टिकल्स, 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 सल्यूट पार्टिकल्सच्या साईज नुसार सोल्यूशन मध्ये जे सल्यूट पार्टिकल आहेत त्या सल्यूट पार्टिकलच्या साईज नुसार या ठिकाणी सोल्यूशनचे तीन टाइप पाडलेले आहेत. आणि त्या तीन टाइप मध्ये जो पहिला टाइप आहे तो पहिला टाइप आहे या ठिकाणी कोर्स सोल्यूशन, COARSE कोर्स सोल्यूशन. त्याच्यानंतर सल्यूट पार्टिकलच्या साईज ऑफ सल्यूट पार्टिकल नुसार या ठिकाणी सोल्यूशनचा जो दुसरा टाइप आहे दॅट इज द कोलाइडल सोल्यूशन. आणि साईज ऑफ सल्यूट पार्टिकल नुसार जे सोल्यूशनचा तिसरा टाइप पाडलेला आहे दॅट इज कॉल्ड ऍज अ ट्रू सोल्यूशन. असे साईज ऑफ सल्यूट पार्टिकल नुसार सोल्यूशनचे तीन टाइप पाडलेले आहेत, कोर सोल्यूशन, कोलाइडल सोल्यूशन आणि ट्रू सोल्यूशन. त्याच्यानंतर जे सोल्यूशन असते ते सोल्यूशन सल्यूट आणि सॉल्व्हंट पासून बनलेलं असते, काही कंपोनंट पासून बनलेलं असते. तर सोल्यूशन नेमकं किती कंपोनंट पासून बनलेलं आहे या ठिकाणचं जर सोल्यूशन आपण बघितलं, शुगर आणि वॉटरचं सोल्यूशन, शुगर अँड वॉटर सोल्यूशन, शुगर आणि वॉटर सोल्यूशन बघितलं तर हे दोन कंपोनंट पासून बनलेलं आहे. एक कंपोनंट आहे शुगर आणि एक कंपोनंट आहे वॉटर. शुगर जे काही सोल्यूशन असते हे टू ऑर मोर दॅन टू कंपोनंट पासून बनलेलं आहे. समजा लिंबू सरबत जर घेतलं तर लिंबू सरबत मध्ये या ठिकाणी शुगर असते, त्याच्यामध्ये सॉल्ट असते, त्याच्यामध्ये लेमनचा ज्यूस असते काही प्रमाणामध्ये, त्याच्यामध्ये वॉटर असते, म्हणजे ते चार कंपोनंट पासून बनलेलं आहे. तर नेमकं जे सोल्यूशन बनलेलं आहे ते सोल्यूशन किती कंपोनंट पासून बनलेलं आहे याच्यानुसार सोल्यूशनचे तीन टाईप आपल्या बुक मध्ये दिलेले आहेत. आणि त्या तीन टाईप मध्ये या ठिकाणी इथं नंबर ऑफ कंपोनंट्स, नंबर ऑफ कंपोनंट्स प्रेझेंट इन द सोल्यूशन, नंबर ऑफ कंपोनंट्स, नंबर ऑफ कंपोनंट्स, कंपोनंट्स प्रेझेंट इन द सोल्यूशन. सोल्यूशन मध्ये नेमके किती कंपोनंट प्रेझेंट आहेत, सोल्यूशन मध्ये नेमके किती कंपोनंट्स प्रेझेंट आहेत याच्यानुसार सोल्यूशनचे तीन टाईप पाडलेले आहेत. पहिला जो सोल्यूशनचा टाईप आहे दॅट इज बायनरी सोल्यूशन. जे सोल्यूशन दोनच कंपोनंट पासून बनलेलं असते त्या सोल्यूशनला बायनरी सोल्यूशन असं म्हटलं जाते. दुसरा जो सोल्यूशनचा टाईप पाडला दॅट इज द टर्नरी सोल्यूशन. जे सोल्यूशन तीन कंपोनंट पासून बनलेलं असते त्याला टर्नरी सोल्यूशन असं म्हटलं जाते. आणि जो चौथा टाईप आहे दॅट इज द क्वार्टरनरी सोल्यूशन. जे सोल्यूशन ती चार कंपोनंट पासून बनलेलं असते त्याला क्वार्टरनरी सोल्यूशन असं म्हटलं जाते. त्याच्यानंतर जो काही सोल्यूशनचा अजून टाइप पाडलेला आहे तर त्या सोल्यूशन मध्ये जे काही सल्यूट आहे ते सल्यूट किती क्वांटिटी मध्ये प्रेझेंट आहे. एखाद्या सोल्यूशन मध्ये सोल्यूशन हे सल्यूट आणि सॉल्व्हंट पासून बनलेलं असते, सोल्यूशन हे सल्यूट आणि सॉल्व्हंट पासून बनलेलं असते, तर या ठिकाणी सोल्यूशन हे सल्यूट आणि सॉल्व्हंट पासून बनलेलं असतं तर त्या सोल्यूशन मध्ये एखाद्या पर्टिक्युलर सोल्यूशन मध्ये सल्यूट नेमकं किती प्रमाणामध्ये प्रेझेंट आहे, त्याची क्वांटिटी किती आहे, त्याच्यानुसार सोल्यूशनचे दोन टाईप पाडलेले आहेत. आणि जो पहिला टाईप आहे, जो पहिला टाईप आहे दॅट इज द डायल्यूट सोल्यूशन, डायल्यूट सोल्यूशन. आणि जो दुसरा टाईप सोल्यूशनचा पाडलेला आहे या ठिकाणी क्वांटिटी ऑफ सल्यूट प्रेझेंट इन अ सोल्यूशन, क्वांटिटी ऑफ सल्यूट, क्वांटिटी ऑफ सल्यूट, क्वांटिटी ऑफ सल्यूट प्रेझेंट इन अ सोल्यूशन. सोल्यूशन मध्ये सल्यूटची क्वांटिटी किती प्रेझेंट आहे याच्यानुसार सोल्यूशनचे दोन प्रकार
पहला प्रकार डायल्यूट सोल्यूशन, दूसरा प्रकार कॉन्सेंट्रेटेड, कॉन्सेंट्रेटेड CONCENTRATED कॉन्सेंट्रेटेड सोल्यूशन, असे या ठिकाणी सोल्यूशनचे दोन प्रकार, क्वांटिटी ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन अ सोल्यूशन नुसार सोल्यूशनचे दोन टाइप, डायल्यूट सोल्यूशन आणि कॉन्सेंट्रेटेड सोल्यूशन. अजून या ठिकाणी जे आहे सोल्यूशनचे, या ठिकाणी नऊ प्रकार पाडलेले, आता नऊ टाईप आता सोल्यूशनचे, ते कसे पाडले, आता सोल्यूशन कशापासून बनलेलं असते, तर सोल्यूशन हे सोल्यूट आणि सॉल्व्हंट पासून बनलेलं असते. तर नेमकी सोल्यूट आणि सॉल्व्हंट जे आहे ते तीन फेज मध्ये असू शकते, तीन फिजिकल स्टेट मध्ये असू शकते. म्हणजे सोल्यूट आणि सॉल्व्हंट एक तर लिक्विड स्टेट मध्ये असू शकते किंवा सॉलिड स्टेट मध्ये असू शकते किंवा त्याशिवाय स्टेट मध्ये असू शकते. तर या ठिकाणी सोल्यूशन मध्ये जे काही सोल्यूट आणि सॉल्व्हंट युज केले त्यांचे जे काही फिजिकल स्टेट आता, म्हणजे ते लिक्विड लिक्विड स्टेट मध्ये असू शकते किंवा सॉलिड स्टेट मध्ये असू शकते किंवा गॅस स्टेट मध्ये असू शकते. म्हणजे सोल्यूट आणि सॉल्व्हंटच्या ज्या काही फिजिकल स्टेट आता, त्या तीन फिजिकल स्टेट नुसार, या ठिकाणी ज्या काही तीन फिजिकल स्टेट आता, या ठिकाणी या तीन फिजिकल स्टेट नुसार, या तीन फिजिकल स्टेट नुसार सोल्यूशनचे जे नऊ टाईप पाडलेले आहेत त्याचा एक सेपरेट टेबल आपण त्याच्यामध्ये डिस्कस करणार आहेत. आणि नेचर ऑफ द सोल्यूशन, सोल्यूशनचं नेचर हे सॉल्व्हंट डिसाइड करते. सॉल्व्हंट डिटरमाइन, सॉल्व्हंट डिटरमाइन द नेचर ऑफ सोल्यूशन. या ठिकाणी सॉल्व्हंट डिटरमाइन द नेचर ऑफ सोल्यूशन. सोल्यूशनचं नेचर सॉल्व्हंट डिटरमाइन करते. म्हणजे जर सॉल्व्हंट सॉलिड असेल तर सोल्यूशन सॉलिड असते, सॉल्व्हंट जर लिक्विड स्टेट मध्ये असेल तर सोल्यूशन लिक्विड स्टेट मध्ये असते, आणि सॉल्व्हंट जर गॅसियस स्टेट मध्ये असेल तर सोल्यूशन हे गॅसियस स्टेट मध्ये असते. म्हणजे सॉल्व्हंटचं नेचर, सॉल्व्हंटचे फिजिकल स्टेट डिसाइड करते की त्या सोल्यूशनची कोणती फिजिकल स्टेट असणार आहे. ते जे सॉल्व्हंटची फिजिकल स्टेट असते तीच सोल्यूशनची जी आहे. तर या ठिकाणी फिजिकल स्टेट असते, या ठिकाणी साईज ऑफ सोल्यूट पार्टिकल नुसार सोल्यूशनचे तीन टाईप पाडलेले आहेत, कोर सोल्यूशन, कोलाइडल सोल्यूशन आणि ट्रू सोल्यूशन. त्याच्यानंतर नंबर ऑफ कंपोनंट, सोल्यूशन नेमकं किती कंपोनंट पासून बनलेलं आहे याच्यानुसार या ठिकाणी सोल्यूशनचे तीन प्रकार पाडले. जर सोल्यूशन दोन कंपोनंट पासून बनलेलं असेल तर त्याला बायनरी सोल्यूशन म्हणते, तर सोल्यूशन तीन कंपोनंट पासून बनलेलं असेल त्याला टर्नरी सोल्यूशन म्हणते, तर आणि तुमचं सोल्यूशन चार कंपोनंट पासून बनलेलं असेल तर त्याला क्वार्टरनरी सोल्यूशन म्हणते. त्याच्यानंतर जे सोल्यूशन मध्ये जे सोल्यूट वापरलेलं आहे तर त्या सोल्यूट किती क्वांटिटी मध्ये सोल्यूशन मध्ये प्रेझेंट आहे त्याच्यानुसार सोल्यूशनचे दोन टाईप पाडले, डायल्यूट सोल्यूशन आणि कॉन्सन्ट्रेटेड सोल्यूशन. त्याच्यानंतर सोल्यूट आणि सॉल्व्हंट जे काही आता त्यांच्या फिजिकल स्टेट जे आता लिक्विड सॉलिड आणि गॅस या फिजिकल स्टेट नुसार त्याचं नऊ टाईप जे आता सोल्यूशनचे पाडलेले आहेत. तर एक एक टाईप आपण याच्यामधला डिस्कस करू. याच्यामधला जो पहिला टाईप आहे दॅट इज द साईज ऑफ द सोल्यूट पार्टिकल, साईज ऑफ द सोल्यूट पार्टिकल्स नुसार या ठिकाणी सोल्यूशनचे तीन टाईप पाडलेले आहेत. तर ते तीन टाईप आपण डिस्कस करू. या ठिकाणी साईज ऑफ द सोल्यूट पार्टिकल नुसार या ठिकाणी सोल्यूशनचे जे तीन टाईप पाडले त्याच्यामधला जो पहिला टाईप आहे दॅट इज द कोर्स सोल्यूशन. नेमकं कोर्स सोल्यूशन कोणत्या सोल्यूशनला म्हटल्या जाते, तर कोर्स सोल्यूशन म्हणजे काय, तर कोर्स सोल्यूशन म्हणजे अ सोल्यूशन, असं सोल्यूशन इन विच ज्याच्यामध्ये साईज ऑफ सोल्यूट पार्टिकल, साईज ऑफ सोल्यूट पार्टिकल्स, सोल्यूट पार्टिकल्सची जी काही साईज आहे ती मोर दॅन
10 to the power minus 4 centimeter. म्हणजे ज्या सोल्युशन मधल्या सोल्यूट पार्टिकल ची साईज 10 टू द पॉवर मायनस 4 सेंटीमीटर पेक्षा जास्त असते तशा प्रकारच्या सोल्युशनला कोअर सोल्युशन असं म्हटलं जाते. अ सोल्युशन इन विच साईज ऑफ सोल्यूट पार्टिकल इज मोर दॅन 10 टू द पॉवर मायनस 4 सेंटीमीटर इज कॉल्ड ऍज कोअर सोल्युशन. ही कोअर सोल्युशनची डेफिनेशन. दुसरा पॉइंट लक्षात ठेवायचा, कोअर सोल्युशन इज अ हेटेरोजिनियस सोल्युशन. कोअर सोल्युशन हे हेटेरोजिनियस सोल्युशन आहे असा दुसरा पॉइंट लक्षात ठेवायचा. हेटेरोजिनियस सोल्युशन आपलं कोअर सोल्युशन बद्दल, कोअर सोल्युशन इज अ हेटेरोजिनियस सोल्युशन. दुसरी गोष्ट, कोअर सोल्युशन मध्ये जे सोल्यूट पार्टिकल्स आहेत, सोल्यूट पार्टिकल्स आर बिगर इन साईज. या ठिकाणी कोअर सोल्युशन मध्ये जे सोल्यूट पार्टिकल आता, ते सोल्यूट पार्टिकलची जी साईज आहे ते बिगर इन साईज मधून आहेत, त्यांची साईज मोठी आहे. दुसरी गोष्ट, या कोअर सोल्युशन मध्ये या ठिकाणी जे काही तुमचे या कोअर सोल्युशन मध्ये जे काही पार्टिकल्स आता सोल्यूट पार्टिकल्स, तर हे सोल्यूट पार्टिकल्स कोअर सोल्युशन मध्ये जे काही सोल्यूट पार्टिकल्स आता हे सोल्यूट पार्टिकल्स सेटल्ड डाऊन होते तर ऍट बॉटम. हे जे कोअर्स पार्टिकल आता आपलं सोल्यूट पार्टिकल कोअर सोल्युशन मध्ये जे सोल्यूट पार्टिकल आता ते बॉटमला सेटल डाऊन होते तर. म्हणजे याचं जर एक्झाम्पल द्यायचं झालं, तर या ठिकाणी याच्या एक्झाम्पल मध्ये या कोअर सोल्युशनच्या या ठिकाणी सॉइल अँड वॉटर सोल्युशन सॉइल आणि वॉटरचं सोल्युशन, किंवा आपली रेती आणि वॉटरचं जर सोल्युशन घेतलं तर रेती जे आहे तर बॉटमला सेटल डाऊन होत असते, तर ते तशा प्रकारचं जे काही सोल्युशन असते त्याला कोअर सोल्युशन असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर जे सोल्युशनचा दुसरा टाईप पडलेला आहे, साईज ऑफ सोल्यूट पार्टिकल नुसार सोल्युशनचा जो दुसरा टाईप पडलेला आहे तो दुसरा टाईप आहे कोलाइडल सोल्युशन. आता या ठिकाणी नेमकं कोलाइडल सोल्युशन कोण्या सोल्युशनला म्हणायचं, ज्या सोल्युशन मधल्या सोल्यूट पार्टिकलची साईज, कोण्या सोल्युशनला कोलाइडल सोल्युशन म्हणायचं, असं सोल्युशन की ज्या सोल्युशन मध्ये अ सोल्युशन इन विच साईज ऑफ सोल्यूट पार्टिकल इज इन द रेंज ऑफ साईज ऑफ सोल्यूट पार्टिकल इज इन द रेंज ऑफ 10 टू द पॉवर मायनस सेंटीमीटर टू 10 टू द पॉवर मायनस 4 सेंटीमीटर. ज्या सोल्युशन मधल्या सोल्यूट पार्टिकलची साईज 10 टू द पॉवर मायनस 7 सेंटीमीटर टू 10 टू द पॉवर मायनस 4 सेंटीमीटर या रेंज मध्ये असते त्याला कोलाइडल सोल्युशन असं म्हटलं जाते. अ सोल्युशन इन विच द साईज ऑफ सोल्यूट पार्टिकल इज इन द रेंज ऑफ 10 टू द पॉवर मायनस 7 सेंटीमीटर टू 10 टू द पॉवर मायनस 4 सेंटीमीटर इज कॉल्ड ऍज कोलाइडल सोल्युशन. आणि कोलाइडल सोल्युशन इज ऑल्सो हेटेरोजिनियस सोल्युशन. याच्याबद्दल दुसरा पॉइंट लक्षात ठेवायचा, कोलाइडल सोल्युशन इज अ हेटेरोजिनियस सोल्युशन. कोलाइडल सोल्युशन हे जे सोल्युशन आहे ते हेटेरोजिनियस सोल्युशन आहे. या ठिकाणी त्याचं एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर या ठिकाणी फेरिक हायड्रॉक्साईड याचं जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर याच्या एक्झाम्पलमध्ये या ठिकाणी पहिलं जे एक्झाम्पल आहे या ठिकाणी कोलाइडल सोल्युशनच, दॅट इज फेरिक हायड्रॉक्साईड सोल्युशन. फेरिक हायड्रॉक्साईड सोल्युशन या ठिकाणी जे काही फेरिक हायड्रॉक्साईडचं सोल्युशन आहे, किंवा या ठिकाणी आर्सेनिक सल्फाइडचं जे सोल्युशन आहे,
आर्सेनिक सल्फाइड सोल्यूशन किंवा फेरिक ऑक्साइड सोल्यूशन, दीज टू आर एक्झाम्पल्स ऑफ द कोलाइडल सोल्यूशन. त्याच्यानुसार त्याच्यानंतर जे काही तिसरा टाईप दिलेला आहे साईज ऑफ सॉल्युट पार्टिकल नुसार सोल्यूशनचा जो तिसरा टाईप दिलेला आहे तो तिसरा टाईप आहे दॅट इज द ट्रू सोल्यूशन. आणि हाच टाईप फक्त आपल्या सिलेबसला आहे. हा ट्रू सोल्यूशन नावाचा टाईप आपल्या सिलेबसला आहे. या ठिकाणी ट्रू सोल्यूशन, तर या ठिकाणी ट्रू सोल्यूशन नेमकं कोणत्या सोल्यूशनला म्हटलं जाते, तर ट्रू सोल्यूशन म्हणजे असं सोल्यूशन, अ सोल्यूशन इन विच, म्हणजे ज्या सोल्यूशन मध्ये द साईज ऑफ सॉल्यूट पार्टिकल, द साईज ऑफ सॉल्यूट पार्टिकल, द साईज ऑफ सॉल्यूट पार्टिकल इज मोर दॅन, इज मोर दॅन, मोर दॅन 10^-8 सेंटीमीटर. ज्या सोल्यूशन मधल्या सॉल्यूट पार्टिकलची साईज मोर दॅन 10^-8 सेंटीमीटर असते तशा सोल्यूशनला ट्रू सोल्यूशन असं म्हटल्या जाते. आणि या ठिकाणी सोल्यूशन इन विच द साईज ऑफ सॉल्यूट पार्टिकल इज मोर दॅन 10^-8 सेंटीमीटर इज कॉल्ड एज अ ट्रू सोल्यूशन. आणि ट्रू सोल्यूशन बद्दल दुसरा पॉइंट लक्षात ठेवायचा, ट्रू सोल्यूशन इज अ होमोजिनियस सोल्यूशन. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे आहे इथं सॉल्यूट अँड सॉल्व्हंट कॅन नॉट बी सेपरेट. याच्यामध्ये ट्रू सोल्यूशन मध्ये सॉल्यूट अँड सॉल्व्हंट, सॉल्यूट अँड सॉल्व्हंट, सॉल्यूट अँड सॉल्व्हंट कॅन नॉट बी, कॅन नॉट बी सेपरेटेड. सॉल्यूट आणि सॉल्व्हंट पार्टिकल याच्यामध्ये सेपरेट केल्या जाऊ शकत नाही. याचं जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर या ठिकाणी याच्या एक्झाम्पल मध्ये फॉर एक्झाम्पल शुगर अँड वॉटर सोल्युशन, शुगर अँड वॉटर सोल्युशन, शुगर अँड वॉटर सोल्युशन, शुगर आणि वॉटरचं जे काही सोल्युशन आहे दॅट इज द ट्रू सोल्युशन. त्याच्यानंतर आपण जो दुसरा टाईप आहे नंबर ऑफ कंपोनंट्स, हा दुसरा नंबर ऑफ कंपोनंट्स नुसार जे काही सोल्युशनचे तीन टाईप पाडलेले आहेत बायनरी, टर्नरी आणि क्वार्टरनरी, याचं ब्रीफमध्ये थोडस या ठिकाणी आपण डिस्कशन करू. तर या ठिकाणी नंबर ऑफ कंपोनंट्स, नंबर ऑफ कंपोनंट्स प्रेझेंट इन द सोल्युशन, नंबर ऑफ कंपोनंट्स, नंबर ऑफ कंपोनंट्स प्रेझेंट इन द सोल्युशन नुसार सोल्युशनचे काही टाईप पाडलेले आहेत. त्याच्यामध्ये जो पहिला टाईप आहे दॅट इज द बायनरी सोल्युशन, बायनरी सोल्युशन. सोल्युशन नेमकं किती कंपोनंट पासून बनलेला आहे,